नमस्कार मित्रो, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, केंद्र सरकारच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा यासाठी के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल लवकरच आपल्या राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार मित्रो, प्रत्यक्ष कर्मचाऱ्याला जानेवारी 2018 पासून सातवा वेतन आयोग मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. चला तर मित्र हो, या सातव्या वेतन आयोगामध्ये आपला प्रत्यक्ष पगार किती असेल याचा अंदाज काढूया. माधव कानगुले चॅनल को और बेल आयकॉन को दबाइए लेटेस्ट व्हिडिओ सबसे पहिले देखने के लिए. त्यासाठी मित्र हो, प्ले स्टोरमध्ये जाऊया. इथे सेवन्थ पे कॅल्क्युलेटर असे टाईप करूया. सेवन्थ पे कॅल्क्युलेटर टाईप केल्यावर असं ॲप्लिकेशन ओपन होते मित्रो, त्याला इन्स्टॉल करूया. मी पहिलेच इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मी इथे ओपन करतो आहे. तुम्ही ते इन्स्टॉल करून घेऊन मग ओपन करा. हे ओपन करतो आहे. हे आपलं सेवन्थ पे कॅल्क्युलेटर नावाचं हे ॲप्लिकेशन ओपन होतं मित्रो. इथे 1/1/2016 आपला जो तुमचा जो बेसिक पे आहे ज्याच्यामध्ये ग्रेड पे ॲड नसून नुसतं मूळ वेतन ज्याला आपण बेसिक पे म्हणतो तो इथे टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण एका शिक्षकाचा बेसिक पे आपण इथे टाकू 2016 12/070. त्याचा ग्रेड पे पण टाकू मित्र 42. बेस्ड ऑन पॉप्युलेशन, आपण कोणत्या लोकसंख्येच्या शहरात राहतो त्याच्यानुसार आता आपल्याला HRE मिळणार आहे. HRE-ला आपण क्लिक केल्याच्यानंतर जर तुमच्या शहराची लोकसंख्या 50 लाखापेक्षा जास्त असेल तर 24%, 5 लाखापेक्षा जास्त असेल 5 लाख ते 50 लाखाच्या दरम्यान जर लोकसंख्या असेल तर 16%, आणि 5 लाखापेक्षा खाली जर लोकसंख्या असेल, आपली सर्व शाळा ग्रामीण भागात आहेत आणि आपण ग्रामीण भागात राहत असल्याचं समजूनच आपण हेडक्वार्टरला राहतो. आपल्या शाळा जे सगळ्या हेडक्वार्टरलाच आहेत. फक्त काही जे जिल्हा परिषदच्या मुंबईच्या शाळा ज्या आहेत सिटीमधल्या त्या 50 लाखाच्यावर येतील, आणि त्यापेक्षा छोटी जी शहर आहेत ते 5 ते 50 लाखाच्या दरम्यान येतील. आणि मॅक्सिमम माझ्या मते आपण जे आपल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत हे आपण ग्रामीण भागात राहतो, त्यामुळे सर्व आपले हेडक्वार्टर्स आपलं राहण्याचे ठिकाणं हे 5 लाखापेक्षा कमी येईल. म्हणून आपण बिलो 5 लाखला आपण सिलेक्ट करूया, म्हणजे आपल्याला 8% HRE मिळेल. त्याला आपण क्लिक करूया. मग खाली आपली सिटी निवडायची आहे. हे दाखव पूर्ण शहर दाखवते, शहरापैकी आपलं कोणतं शहर असेल ते निवडायचं. आता मग आपण ऑदर्स करून पुढे जाऊया. आता हे आपली 1/1/2016 माहिती भरून झाली. आपल्याला 1/1/2016 सातवा वेतन आयोग मिळणार आहे मित्रो. त्यासाठी आपण इथे कॅल्क्युलेट करूया. आपला जो पगार आहे हा पगार 1/1/2016 एवढा होईल 47,484 मित्रो. हा पगार बघून तुम्हाला वाटेल की हा पगार तो फार कमी वाटतोय, पण मित्रो हा पगार 1/1/2016 आहे. या पगारामध्ये नंतर तुम्हाला 3 इन्क्रीमेंट आत नंतर वाढ झालेले पूर्ण DA हे सर्व ॲड होऊन तुमचा पगार अजून निश्चितच वाढण्याची शक्यता आहे. आणि हा पगार जो आहे या पगाराचे हे एक अंदाजित आपण कॅल्क्युलेट केलेली रक्कम आहे. यामध्ये कमी जास्त फरकसुद्धा होऊ शकतो मित्र हो. तुम्ही तुमचा पगार सदरील सेवन्थ पे कॅल्क्युलेटर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून तुम्हाला सातव्या नागामध्ये किती पगार मिळेल याचा अंदाज तुम्ही याच्यावरून लावू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला तर तुमच्या मित्रमंडळींना किंवा इतर ग्रुपवर हा व्हिडिओची लिंक शेअर करा, आणि कृपया लाईक बटन हिट करा, लाईक बटनला टच करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्याविषयीचं तुमचं मत किंवा अजून मी कोणकोणते दुसरे व्हिडिओज बनवावेत याविषयीचं तुमचं मत मला खाली कमेंटमध्ये निश्चित कळवा. मी त्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. परत एकदा भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राइब कीजिए माधव कानगुले चॅनल को और बेल आयकॉन को दबाइए लेटेस्ट व्हिडिओ सबसे पहिले देखने के लिए.